मीना फैशन वर्ल्ड मध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण एक छोटेसे जीन्स पासून एक पाउच बनवणार आहोत। त्याचं मेजरमेंट आहे 12x7 इंच। हे मेजरमेंट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही मेजरमेंट घेऊ शकतात। तर मी अस्तर म्हणून लाल कलरचा कपडा घेतलेला आहे आणि एक छोटंसं जीन्स पॅन्टची तुकडा घेतलेला आहे। त्याला मी सगळ्या बाजूने शिलाई करून आणि आजूबाजूचा जो साईडचा कपडा होता तो कट करून टाकलेला आहे। तर अशी जी तुमच्याकडे लेस असेल तुम्ही लेस लावून घेऊ शकतात। माझ्याकडे व्हाईट कलरची लेस होती तर मी ती लेस दोन्हीही साईडनी अशा पद्धतीने जोडून घेणार आहे। तर हे बघा, अशी ही लेस आहे आपली, ही ते शिलाई मारायची आहे। तर हे बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे आणि हे असतात। तर आपल्याला इथे काय करायचं आहे, छोटीशी चेन बसवायची आहे। तर इथे आपल्याला चेन बसवून घ्यायची आहे। तर ही बघा, मी व्हाईट कलरची चेन घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा रंग घेऊन तुम्ही चेन बसवू शकतात। तर हे बघा, मी चेन घेतलेली आहे आणि चेन बसवायला मी चेनीला उलटं ठेवून चेन हे अशाच पद्धतीने चेन उलटी ठेवायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे या ठिकाणी, म्हणजे चेन अशी होईल। तर हे बघा, इथे मी चेनीला उलटं ठेवून शिलाई केलेली आहे। हे बघा, आपली ही शिलाई झालेली आहे आणि चेन आपली अशी दिसणार आहे। तर आणि आपल्याला काय करायचं आहे, इथे दाब शिलाई द्यायची आहे। म्हणजे दाब शिलाई दिली की चेनीजमध्ये काही चेन खूप छान दिसते आणि त्याचं जे लुक आहे ते खरंच खूप छान दिसतं। तर हे बघा, आपली ही चेन एक साईडने बसून झालेली आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला अशीच उलटी ठेवून हे जो पाठीवर शेवटचा कपडा आहे तो वर ठेवायचा आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपली ही शिलाई जे मिनी पॉकेट आहे, पाउच आहे, ते व्यवस्थितपणे त्याचं फिनिशिंग खूप छान दिसेल। तर हे बघा, आपण अशी चेन ठेवून घ्यायची आहे उलटी साईड आणि इथे शिलाई मारायची आहे। तर हे बघा, अशी आपल्याला शिलाई मारली की आपली एक भाग तयार होतो। तर हे बघा, मी इथे रेष मारलेली आहे, या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे आणि चेनीवर जास्त करून शिलाई आणायची नाही आहे, थोडी साईडनेही त्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, आपलं हे एक भाग तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही चेन थोडी मध्यभागी घेऊया। तर दोघांचंही मध्य घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे शिलाई मारायची आहे। दोघांचं व्यवस्थित मध्य घेऊन इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, मी एक साईड शिलाई मारलेली आहे आणि एक साईड बाकी आहे आणि आपला जो मध्यभागी आहे तिथे आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपला हा मध्य आहे आणि मध्य झाल्यानंतर तिथे आपली दोन्ही साईडने चेन आली पाहिजे आणि असा हा आपला मध्य होतो। आणि आपलं हे मध्य झालेल्या भागाला जे शेवटचे जे कोण आहे, शेवटचे जे भाग आहे, तिथे आपल्याला शिलाई मारायची आहे, तिथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा, या ठिकाणी शिलाई मारून झाली की आपल्याला काय करायचं आहे, टेपच्या साह्याने 1-1 इंच चारही बाजूला घ्यायची आहे आणि चारही कोपऱ्याला 1-1 इंच घ्यायचं आहे। तर हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की मी हा इथे 1 इंच घेतलेला आहे आणि चारही बाजूला 1-1 इंच घेतलेला आहे। तर आपलं काय करायचं, जे 1 इंच आपण घेतलं त्याला कट करून टाकूया। तर तुम्ही बघू शकतात की मी कट पूर्ण कट केलेलं आहे, 1-1 इंचाचे जे भाग आहे पूर्ण मी असे कट करून घेतलेले आहे। तर हे बघा, आपले 1-1 इंच कट झालेले आहे। तर आता आपलं काय करायचं आहे, जो जे कट झालेले जे भाग आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे, हा कोण ते तो कोण आणि इथे शिलाई मारायची आहे। तर परत एकदा व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या की आपल्याला हे जे कोण आहे, दोन्ही साईडचे कोण इथे असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। सगळी जी चारही बाजू आहे त्याच पद्धतीने घ्यायची आहे आणि शिलाई मारायची आहे। ते बघा, फक्त आपण शिलाई मारली तरी आपला हा जो पाउच आहे तो फुगलेला आहे आणि खरंच छान दिसत आहे। तर हे बघा, मी आता त्याला व्यवस्थित करून घेते। तर आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित त्याचे कोण आहे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। आणि हा छोटासा मिनी पाउच तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हे खूप छोट्याशा तुकड्यापासून बनवलेलं आहे। तुमच्याकडे रुमाला असला तर तुम्ही रुमालाचा बी बनवू शकतात, नाही तरही कोणत्याही प्रकारे तुम्ही बनवू शकतात। तर हे बघा, मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे आणि खरंच खूपच छान हा मिनी पाउच तयार झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी मिनी पाउच बनवून ठेवू शकतात आणि तुम्ही त्यामध्ये तुम्ही तुमचे नेल पॉलिश, कानातले हार, बांगड्या काही ठेवू शकतात। आणि
हा मिनी पाउच अगदी छोटा असल्यामुळे बॅगमध्ये जास्त जागाही घेणार नाही आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. धन्यवाद.